नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। राज कुंद्रा प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण आता पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार बनणार आहे। प्रॉपर्टी सेलच्या चार्जशीटमध्ये शिल्पा शेट्टी हिला साक्षीदार करण्यात आलेला आहे। तिचा जबाब सुद्धा चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेला आहे। या चार्जशीटमध्ये जवळपास 43 लोकांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे। या चार्जशीटमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा, अनेक मॉडेल्स आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर। अजित, राज कुंद्रा प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी साक्षीदार बनणार असल्याचं आता समोर येताना दिसतंय, काय नेमका याबद्दलचा तपशील? अजिंक्य, राजकुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकलेलं आहे। या प्रकरणामध्ये त्यांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं न्यायालयामध्ये। हे 1500 पानांचं पुरवणी आरोपपत्र असून त्याच्यामध्ये जवळपास 43 जणांना साक्षीदार बनवलं गेलेलं आहे, तर 2 जणांना मोस्ट वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये शर्लिन चोपडा, सिजल शहा आणि असे अनेक लोक जे आहेत जी राजकुंद्रासोबत काम करत होती यांना साक्षीदार बनवलेलं आहे। मुळात हे साक्षीदार बनवणं हा एक तांत्रिक भाग आहे, कारण का अशा लोकांची त्या ठिकाणी जबाब घेणं, हा जबाब जो घेतला जातो तो एकतर आरोपीचा असतो किंवा साक्षीदाराचा असतो। त्यामुळे शिल्पा शेट्टीला साक्षीदार बनवलं गेलेलं आहे की हा मुद्दा नसून शिल्पा शेट्टी हिचा या घटनेमध्ये जबाब नोंदवलेला आहे, त्यामुळे ती त्याच्यामध्ये या घटनेची साक्ष होती म्हणून तिला त्या ठिकाणी तिचा जबाब नोंदवला गेलेला आहे। एकंदर राजकुंद्रा याचे जे संपूर्ण व्यवहार होते किंवा तिने जे काही त्याने जे काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या पॉर्नफिल्म बनवलेल्या आहेत, अनेक मुलींना फसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची नेमकी दखल जी आहे ती कशा पद्धतीने घेतली गेली होती किंवा तिला त्याच्याबद्दल काही माहित होतं का, या सगळ्या बाबतीत तिनं तपास यंत्रणा जे आहेत यांनी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला होता। त्यामुळे साक्षीदारांच्या नाव यादीमध्ये तिचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। पण विशेष म्हणजे 2 आरोपी जे याच्यामध्ये आहेत ते मोस्ट वॉन्टेड दाखवले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये एक निर्माता आहे बॉलिवूडचा असं सांगितलं जात आहे, हा निर्माता कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अनेक एका मोठ्या व्यक्तीची अटक होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली। बिलकुल अजित, चार्जशीटमध्ये आणखी कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला गेलाय त्याबद्दल तपशीलवार काय सांगाल? चार्जशीटमध्ये ज्या पद्धतीनं ज्यांनी तक्रार केली जे तक्रारदार आहेत या तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कशा पद्धतीनं त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये गाळ्यात ओढलं गेलं होतं आणि याची लिंक जी आहे ती वरपर्यंत राजकुंद्रापर्यंत कशी होती त्याचा एक उल्लेख केला गेलेला आहे। आता साहजिकच हे सगळे मुद्दे जे आहेत, म्हणजे विशेष करून की राजकुंद्रा याला या गोष्टीची कल्पना होती की आपण ज्या पॉर्न फिल्म बनवतोय त्याची परवानगी भारतामध्ये नाही आहे, फसवणूक केली जाते, त्याच पद्धतीनं ज्या मुली आहेत त्यांना आम्ही दाखवलं जाते, सिनेमामध्ये सेलमध्ये काम दिलं जाईल, असे ज्या सगळ्या आरोपाचे आरोप जे आहेत हे राजकुंद्रावर ठेवण्यात आलेले आहेत। साहजिकच आहेत हे न्यायालयामध्ये पोलिसांना त्या ठिकाणी जे पुरावे आहेत ते सिद्ध करावे लागतील आणि त्यानंतर पुढे ठरेल की राजकुंद्रा हा या प्रकरणामध्ये दोषी आहे की नाही। पण प्रथम दर्शनी तरी आता मुंबई पोलिसांनी राजकुंद्रावरती आरोपपत्र दाखल करून हे स्पष्ट केलेलं आहे की राजकुंद्रा याचा या संपूर्ण कटामध्ये किंवा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये थेट संबंध होता, तो थेट अनेकांच्या संपर्कामध्ये होता जे हे अशा प्रकारचे कृत्य करत होते हे चार्जशीटमध्ये उल्लेख असल्यामुळे आता राजकुंद्रा याची देखील कसोटी लागेल, कशा पद्धतीने तो स्वतःला निर्दोष न्यायालयामध्ये साबित करेल आणि स्वतःची भूमिका जी आहे न्यायालयात कशी मांडेल। बिलकुल अजित, असेच आमच्या सोबत राहा। पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आहे, त्या बातमी संदर्भात देखील अजित यांच्याकडनं आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आधी सुरुवातीला ही बातमी नेमकी काय ती आपण बघूया।